नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पा आज आपण तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन याविषयी माहिती अभ्यासणार आहोत बघा या माहितीचा उपयोग तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी व भाषण करण्यासाठी होणार आहे भारतातील पहिल्या प्रशिक्षित स्त्री शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले त्यांचा जन्मदिन मुलींना प्रेरणा मिळण्यासाठी बालिका दिन म्हणून साजरा होतो दलितांच्या उपेक्षितांच्या मुलांना लिहायला वाचायला शिकविण्याबरोबरच त्यांच्या पोटापाण्याचे आरोग्याचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे हे सावित्रीबाईंचे तत्वज्ञान होते सातारा जिल्ह्यातील नायगावचे नेवासी पाटील खंडोजी यांची ही सावित्रीबाई मुलगी हिचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला महात्मा फुलेंशी बाईंचे लग्न अठराशे चाळीसमध्ये झाले त्यावेळी त्या, त्या नऊ वर्षाच्या आणि फुले तेरा वर्षांचे होते महात्मा फुल्यांनी अस्पृश्य दराचे व स्त्री शिक्षणाचे कार्य जोमाने सुरू ठेवले होते पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली शिक्षकांची उणीव प्रथम सावित्रीबाईंना शिकवून तयार करून भरून काढली देशातील अज्ञान गुलामगिरी दूर करण्यासाठी स्वतःचे ज्ञान वाढविणे आवश्यक आहे याची प्रखर जाणीव होऊन सावित्रीबाईंनी मिसेल मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलचे प्रशिक्षण प्रावीण्य प्राप्त करून घेतले सन अठराशे बावन्नपर्यंत पर्यंत अठरा शाळांची स्थापना झाली स्त्रीमुक्ती आंदोलनाची गंगोत्री या नात्याने त्यांनी स्त्री समानतेचा भारतातील पहिला जाहीरनामा शिक्षणाच्या रूपात शाळा काढून जगाला विधित करून दिला समाजातील रूढीप्रिय सनातनी लोकांनी मुलींना शिकवल्याबद्दल व परंपरा मूल्याबद्दल सावित्रीबाईंवर शेणाचे गोळे दगड टाकून थुंकण्याचेही कमी केले नाही पण धीर न सोडता सहनशीलतेने या सर्व प्रकारांना त्यांनी तोंड देऊन आपले कार्य सुरूच ठेवले विधवा स्त्रीने जगणे म्हणजे पाप त्यात तिला मूल होणे तर महापाप यापेक्षा तिला सती दाण्यात भाग पाडण्याचे कार्य त्यावेळेचा समाज करायचा यासाठीच सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली विधवा व त्यांच्या मुलांना त्यांनी आसरा दिला पण धर्म मात्रांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर मारेकरी पाठवले अशावेळी धीरगंभीर स्थितप्रज्ञा सावित्रीबाईंनी शांत मनाने मारेकरांना सांगितले तुमच्या फायद्यासाठी आम्हाला जरूर मारा पण या अनाआात अश्रा मुलांना आमच्यानंतर वाढवा शिकवा म्हणजे झाले या करुणापूर्ण उद्गारांनी मारेकरांच्या हातातील शस्त्रे गळून पडली काशीबाई या विधवेचे बाळत्पण सावित्रीबाईंनी केले व त्यांचा मुलगा यशवंत दत्तक घेऊन वाढवून डॉक्टर केला आपले जनसेवेचे कार्य अर्ध्यावर टाकून अठराशे नव्वद साली ज्योतिबा मरेण पावले नंतर एकाएकी सावित्रीबाईंनी पुन्हा हिंमत बांधली ज्योतिबांच्या या ज्योतीने प्रेरणा व जिद्द बाळगून महात्मा फुलेंचे कार्य पुन्हा जोमाने नेटाने चालविले पण अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीत उपचार सेवाकार्य करीत असतानाच या क्रांती ज्योतीवर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी काळाने झडप घातली दीन दीनदलित स्त्रियांच्या उन्नती कार्यास तन मन धनाने वाहून घेणाऱ्या त्या महान समाजसेविका होत्या